बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील दोन युवकांचा विषारी ताडी पिल्याने मृत्यू झालाय तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर बारामतीतील सिल्वर जुबली या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. राजू लक्ष्मण गायकवाड आणि हनुमंता मारुती गायकवाड अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. बारामती तालुक्यातील विषारी ताडी पिल्याने मृत्यू झाल्याची ही चौथी घटना आहे. विषारी ताडी पिऊन युवकांचा मृत्यू होत असताना देखील राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यंत्रणा बारामती तालुक्यातील अवैध ताडी विक्रेत्यांवर कुठलीच ठोस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला. इथं चंदननगर मध्ये ताडी विक्रीच्या व्यवसायापासून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. सात जण दवाखान्यात ऍडमिट आहेत व इथे ह्याच्या पहिलं आम्ही तक्रार केली असता कुठंही कुणी दखल घेतली नाही व इथं पोलीस स्टेशनमध्ये आलो आम्ही. आजही आमचे दोघं जण मृत्यू झाले, सात जण दवाखान्यात आहेत व आम्ही त्यांना अटक करा म्हणून इथं अर्ज केलेला आहे. कुणी काय अटक केलेली नाही.